9 मार्च 2020 पासून पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यापासून खूप ताणतणावामध्ये संपूर्ण समाज वावरतो आहे. सगळे सण तसेच चालले आहेत. हा दुसरा गणपती, दुसरा गणेशोत्सव की ज्याही वेळामध्ये लोकांना सार्वजनिक गणपतीचा आनंद घेता आला नाही. पुणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून सार्वजनिक गणपतींचे देखावे बघायला लोकांनी यायचं. पण पुणेकर अतिशय शिस्तबद्ध आणि त्यामुळे ज्या ज्या सूचना न पटणाऱ्याही प्रशासनाकडून आल्या त्या त्यांनी पाळल्या. त्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन आपापल्या जागीच केलं पाहिजे ही सूचनाही त्यांनी पाळली. मी सर्व सार्वजनिक गणपतींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रतिष्ठेचा विषय न करता प्रत्येकाने आपला हौद उभा केला. 5 पावलं गणपती विसर्जनाची मिरवणूक होईल आणि गणपतीचं विसर्जन होईल हा मोठा सुज्ञपणा आहे. पण दुसऱ्या बाजूने प्रशासनाने सुद्धा आता याच्यापेक्षा जास्त अंतर लोकांच्या मनाचं पाहू नये. शेवटी आस्था, श्रद्धा हा मनाशी जोडलेला विषय आहे. 2-2 वर्ष वारी नाही, 2-2 वर्ष गणपती नाही, 2-2 वर्ष नवरात्री नाही, हे फार चालणार नाही. एका बाजूने देशाचं लसीकरण 80 कोटी क्रॉस झालं आहे. आज मात्र सर्व ठिकाणी पुणेकरांनी सगळे नियम पाळलेले दिसत आहेत. दुकानं बंद आहेत. आज एका दिवशी दुकानं बंद ठेवून तुम्ही 100 कोटीचं व्यापाऱ्यांचं नुकसान केलं. तसेही लोक आपापल्या परीने सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जाणारच आहेत. दुकानं उघडी असती, त्यांचा धंदा झाला असता. पण शेवटी प्रशासन जे ठरवत आहे ते राजकीयदृष्ट्या जरी ठरवत असलं, राजकीय लाभासाठी ठरवत असलं, तरीसुद्धा त्याच्यातून नवीन काही निर्माण होऊ नये म्हणून सगळ्यांनी पाळलं पाहिजे. सर्व सार्वजनिक गणपतींना 10 दिवस अतिशय संयमाने लांबून दर्शनापासून सगळे नियम पाळल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. गणपतीच्या चरणी आज प्रार्थना की लवकरात लवकर हे भीतीचं वातावरण संपावं. पुढच्या वर्षाचा आता गणपती 2 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याइतका जोशात व्हायला पाहिजे. पण नजीकच्या नवरात्रीमध्ये तरी किमान हे सगळे निर्बंध संपवून समाज निर्भरपणे, निर्भयपणे नवरात्रीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला पाहिजे. पुढच्या वर्षी तर सगळे 2 वर्षाचे गणपतीचे बॅकलॉग भरून काढू.